मी भाजपा संदर्भातील भाजपची दुसरी यादी जाहीर झालेली आहे आणि दुसऱ्या यादीमध्ये 22 उमेदवार जाहीर झालेले आहेत। भाजपने आपली दुसरी यादी आहे ही जाहीर केलेली आहे ज्यामध्ये 22 जणांचा समावेश आहे। देवयानी फरांदे यांना देखील उमेदवारी मिळालेली आहे। ज्यावेळी पहिली यादी जाहीर केली त्यानंतर काही आमदारांनी नाराजी वर्तवलेली होती आणि त्यानंतर आता देवयानी फरांदे यांना देखील नाशिकमधून उमेदवारी जाहीर झालेली आहे। भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केलेली आहे यामध्ये 22 जणांचा समावेश आहे। आणि दरम्यान हे उमेदवार कोण आहेत पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। राम बदाणे धुळे ग्रामीण, चैनसुख संचेती मलकापूर, प्रकाश भारसाकले अकोट, विजय अग्रवाल अकोला पश्चिम आणि श्याम खोडे वाशिम मधून। केवळराम काळे मेळघाट, मिलिंद नरोटे गडचिरोली, देवराम भोंगळे राजुरा, कृष्णलाल सहारे ब्रह्मपुरी आणि कर्ण देवतळे वरोरा। दिव्यानी फरांदे नाशिक मध्य, हरिचंद्र भोये विक्रमगड, कुमार आईलानी उल्हासनगर, रवींद्र पाटील पेण, भीमराव तापकीर खडकवासला, सुनील कांबळे पुणे छावणी, हेमंत रासणे कसबापेठ, रमेश कराड लातूर ग्रामीण, देवेंद्र कोठे सोलापूर शहर मध्य आणि समाधान आवतडे पंढरपूर। सत्यजित देशमुख शिराळा, गोपीचंद पडळकर जत आणि देवराम भोंगळे राजुरा। तर भाजपची दुसरी यादी जाहीर झालेली आहे आणि यामध्ये 22 जणांचा समावेश आहे। भाजपने पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता दुसऱ्या यादीची प्रतीक्षा होती, अखेर दुसरी यादी ही जाहीर झालेली आहे ज्यामध्ये 22 जणांचा समावेश आहे। पहिली यादी ही 99 जणांची होती, 99 जणांचा यामध्ये पहिल्या यादीमध्ये समावेश होता आणि त्यानंतर आता अखेर दुसऱ्या यादीची प्रतीक्षा होती, त्यामुळे दुसरी यादी ही आता जाहीर झालेली आहे ज्यामध्ये 22 जणांचा समावेश आहे। देवयानी फरांदे यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। ज्यावेळी पहिली यादी जाहीर केली त्यामध्ये दिग्गज नेते होते हे वगळण्यात आलेले होते, त्यामुळे या नेत्यांना दुसऱ्या यादीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे। कारण पहिली यादी जाहीर झाल्यानंतर अनेक मोठे नेते हे नाराज झालेले होते आणि पहिली यादी जाहीर होताच तातडीनं त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, चर्चा केली आणि त्या चर्चेमधून अखेर मार्ग काढण्यात भाजपला यश आलेलं आहे आणि दुसरी यादी भाजपनं जाहीर केलेली आहे। ज्या पहिल्या यादीमध्ये मोठ्या नेत्यांची नावं नव्हती ती आता दुसऱ्या यादीमध्ये आहेत। दुसऱ्या यादीमध्ये 22 जणांचा समावेश आहे ज्यामध्ये देवयानी फरांदे नाशिकमधून आता त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव नव्हतं, त्यामुळे त्यांनी लगेच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, चर्चा केली आणि उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर आता भाजपनं दुसरी यादी ही जाहीर केलेली आहे ज्यामध्ये 22 जणांचा समावेश आहे। आणि ही 22 जणांची यादी आपण पाहिलेली आहे ग्राफिकच्या माध्यमातून, आपण स्क्रीनवरती पाहतोय भाजपची ही दुसरी यादी आहे। 22 जण ह्या यादीमध्ये आहेत, पहिली यादी ही जाहीर झालेली होती त्यामध्ये 99 जणांचा समावेश होता आणि अखेर दुसरी यादी जाहीर झालेली आहे। उर्वरित जी काही यादी आहेत, उर्वरित जी काही नावं आहेत ती देखील लवकरच समोर येणार आहेत। याबाबत चर्चा झाल्यानंतर उर्वरित जी यादी आहे ती देखील भाजपकडून जाहीर केली जाणार आहे।